गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आता गावाकडची सकाळ झालेली आहे आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता आमची दिवसभराची कामं चालू होणार आहे। आज माझ्या भाचीला संक्रांतीची पाती घेऊन येणार आहेत मुलाकडची, त्यामुळे दिवसभर खूप गाई गडबड होणार आहे। आमची खूप सारं काम आहे आणि आता सकाळी सकाळी बघा किती छान वातावरण झालं आहे आमच्याकडे। पाणी साचवून ठेवलंय, मोटर आहे, ड्रम आहे बघा पाणी साठवायला, सुरेखा भांडे असती, झाडे बघा केळे आलेले आहेत, बघा इकडे गावाकडे किती दुःख पडलेले। आणि आपल्याला शहरात अशी सकाळ बघायला मिळत नाही, खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी उठल्यावर। धुकं वगैरे आजूबाजूला कशाचाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचाच आवाज, गाड्यांचा आवाज नाही। इतकं मस्त वाटतं आणि इतकं शांतता वाटते ना सकाळी सकाळी, इथे खूप छान मन प्रसन्न होऊन जातं आणि खूप छान वाटतं। मला तर खूप आवडतं अशी सकाळ, मला खूप आवडते। इकडे ब्रश, बोटाचा ब्रश चालू आहे, ब्रश नाही आणला त्याच्यामुळे बोटाने ब्रश चालू आहे। खोली ब्रश हे गाईचं झाडून घे ना, ते तुमच्या साठी ठेवले नाही तुझे झाड। सकाळचा चहा चालू आहे, हे काय बसले इथं निवांत बसले बसले तो बनवायचं ना गावात गेलो आणून कोणतं तुला घेऊन झोपले का अजून आणू दिले ते। आणि आज पाहुणे येणार आहेत म्हणून सगळ्यांचीच कामाची घाई गडबड चालू आहे। तर दादा आता इथे इस्त्री करत आहेत कपड्यांची आणि आज पुरणपोळ्याचा बेत करणार आहेत, त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी डाळ शिजायला टाकून दिली। दुसरे काम उरकोसपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत म्हटलं म्हणून मग चूल पेटून चुलीवर डाळ शिजायला टाकून दिली आहे। अजून काही शिजली नाही, थोडी बाकी आहे। आणि डाळ शिजली, डाळीतलं पाणी काढून घेतलंय, मसाल्याची पण तयारी झाली, खोबरं कांदा लसूण आलं वगैरे काढून ठेवलंय, तांदूळ निसून ठेवले शिजलेले, आता तांदूळ निसून झाले, रेसिपीसाठी पाणी काढलेलं डाळीचं, मसाला वाटून घ्यायचं। मसाला याच्यात मिक्सर मध्ये वाटते बाई, तर आता आपण व्हिडिओ सुरूच ठेवणार आहोत, पण त्याआधी एका प्रोडक्टचा रिव्ह्यू बघायचा आहे आपल्याला। तर हा आहे ममा आर्टचा भृंगराज आमला शॅम्पू, तर तुम्ही बघू शकता। आणि त्यामध्ये तर यामध्ये गुंजा, हिना, कोकोनट ऑइल आणि यासारखे बरेचसे इंग्रेडियंट्स आहेत। आणि आजच मी या शॅम्पूने केस धुतले आहे, तर केस खूप छान झाले आहेत माझे, खूप मऊ सळसळीत झाले आहे। आणि खूप छान शॅम्पू आहे हा यूज करण्यासाठी, आणि जास्त हेवी पण नाही, डोकं वगैरे दुखत नाही धुतल्याच्या नंतर। कधी कधी काही शॅम्पूंनी डोकं धुतल्याच्या नंतर डोकं दुखतं। तर हा शॅम्पू मी ट्रेल ॲपवरून घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आणि तुम्ही तिथून घेऊ शकता। तर हे मी घेतलं आहे ट्रेल ऍप वरून, आणि ट्रेल एक लाईफस्टाईलचं शॉर्ट व्हिडिओचं ऍप आहे, तिथे आपण शॉपिंग पण करू शकतो। तर हा शॅम्पू मला मिळालेला आहे 349 रुपयात, आणि मी तुम्हाला एक कुपन कोड देईल, तुम्ही जर त्या कुपन कोड वरून शॉपिंग केली तर तुम्हाला 20% ऑफ मिळेल। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण तुम्हाला कुपन कोड देईल आणि आताही सांगते, तर D4RWTRLC20 असा कुपन कोड आहे आणि तुम्ही त्या कुपन कोड वरून शॉपिंग करू शकता। आणि मी दिलेल्या कुपन कोड वरून जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्हाला 80% ऑफ आणि प्लस त्यामध्ये 20% ऑफ मिळणार आहे। तर आता ट्रेल ॲपवरती एक नवीन गेम सुरू झालेला आहे, त्याचं नाव आहे
ट्रेल कॅश, तर आपण त्यावरती एक गेम खेळला तर आपल्याला 1 रुपया मिळतो, तर ते पैसे आपण शॉपिंग मध्ये गुंतवू शकतो। नवरदेव आज काय लाय येडीची आणि पोळीचा स्वयंपाक बनवायला वेळ लागणार आहे, त्यामुळे आम्ही भाकरी बनवल्या आणि रात्रीची भाजी आहे, त्यावर सगळेजण नाश्ता करून घेणार आहे। नवरी काय पोहे खाते काय काय रस्सी बनवते ना बायला म्हणलं नको एक चाक खायचं एक पुडी टाकले ना मेन आचार्य आले आमचे लागन बाई थोडा गोळा आमचा एक कोणा जावा लांब येतो तरी आम्ही गा भरून डब्यात द्यावं लागेल ना बाई डब्यात ना डब्यात नाही तर बरं एक सार म्हणजे सार झाला म्हणतात ना सार आपल्या बाजाला बाई सार बस तीन माणसं यायची पुरण जर कधी परातले ना 3 दिवस राहू दे ना 4 दिवस आम्ही तर 3-4 दिवस खातो खराब नाही होत ती डबल पाटा पोळ्याला बाई मी दोन पायऱ्याच्या एक गोष्ट करायची सुरेखा आता पाठीवरती बस गाडी ती द्यायला संक्रांती पाठीवरती बस द्यायची ना संक्रांतीची पाठी द्यायची आता त्याच्यावरती बस काढ छोटे छोटे काढ ग हा तेवढेच तसेच असतात आता इकडे रामकमी कप झालाय नवरीचा नवरी का नाम है रानी नवरीच नाव रानी तर आता मुलाकडची मंडळी आलेले आहेत संक्रांतीची पार्टी घेऊन ते 3-4 जण आले मी पाहिलं
हाँ बस तीन बस खाली तीन बस खाली मांडे घाल व्यवस्थित हाँ मस्त मोकड़ा बसते तिना मस्त बसले माप घेऊन गेलते राणी माप दिलते का खोल ना ते पण हा इकडे ठेवा तर हे सगळं संक्रांतीच्या पाटीवरचं सामान आहे. डाळ गूळ मेकअपचं सामान फळं सगळे पाच पाच प्रकारचे फळं डाळ गूळ पीठ द्यायला लागतं आणि सगळे पाच पाच द्यायला लागतं मेकअपचं रेग्युलर सामान पाच आरसे पाच कंगवे नेल पेंट आणि पावडरचे डब्बा शॅम्पू तेलाचं सगळं हे सगळं पाच पाच द्यायला लागतं आणि नवरीच्या आईसाठी चुलतीसाठी आणि साड्या आणि नवरीसाठी साडी आणि नवरीच्या भावासाठी पण कपडे आणले आहेत. मस्त आहे साडी
आणि आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे. पाटी पण पाहून झाली आहे. आता पाहुण्यांना जायची वेळ झाली आहे तर त्यांच्यासाठी चहा बनवतोय. थांब थांबे, नमस्कार करायचा असतो. पोषक देता नाही, पोषक देता नमस्कार. ते डबे एका पिशवीतच भरू. सांडणारच नाही, काय अडचण नाही. मेवनाचे ना तो मेवण्याचा मुलगा. मूर्ती लागली पार्टी कोणाची? म्हणजे पुरीची पार्टी बापू होती तो. अरे आम्ही तिकडे बसायला सर. अरे पोर मायावाले पुरीची पार्टी बापू जमलं बोकर जमलं. बापाला लय बाजू पालता आणता येते भारी पटकी नाही. पण डोकं लागत का बरोबर आहे. नाव घेऊन टाकून घ्यावं लागत. नाव घेत बाकी इकडून
भले बा आमटाडे आता घेतली जवळ आम्ही येऊ तिथं हाय हो या बघा सगळे पाहुणे रावळे गेले तरी बघा सुरेखान पांडे बिंडे असते ना कामाची बाई आहे ना त्याच्यामुळे पाठीभर बिंडे असली हे काम करते काम बघा आता आली.